नमस्कार भाऊजींनो, स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलवर. भाऊजींनो, आज तुमची लाडकी वहिनी तुम्हाला खूपच मजेदार आणि माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगणार आहे. भाऊजी, माझी सासू वारली होती आणि त्याला बरेच दिवस झाले होते. माझे सासरे पण अगदीच म्हातारपणी रंगाला आले होते. माझा नवरा सतत बाहेर असायचा आणि तो मला सुख द्यायचा नाही. एक दिवशी संध्याकाळ झाली होती आणि मी अशीच झोपायला चालले होते. म्हणजे मामाजी दांडा चोळत होते, कारण की मी त्यांच्या रूमकडे गेल्यानंतर मला ते दिसले होते. भाऊजींनो, त्यांचं मुसळ बघून मी वेडीपिशी झाले होते. मला पण वाटलं की आता मी हे करावं, कारण की माझा नवरा सतत बाहेर राहायचा. माझे खाज इकडे वाढत चालले होते आणि त्याच्यात मी जवान आणि खूपच दिसायला तरुण आणि मादक होते. भाऊजींनो, आजूबाजूला आमच्या सगळी शेतीवाडी आणि कोणी तरी एखादा मर्द दिसायचा, पण मला पण सोय झाली. मी भाऊजी मामाजींना जागेवरच पकडलं, म्हणजे सासऱ्याला त्यांचं मुसळ धरलं आणि मग ते मला तिथेच माझे पाय गळ्यात घेऊन त्यांनी अगदी वेगळ्या प्रकारे मला अगदीच ठोकायला सुरुवात केली आणि तेल लावून मला कसं त्यांनी जेवण काढलं तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याआधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करते. भाऊजींनो, माझं नाव पल्लवी. मी दिसायला खूपच देखणे. मी नेहमीच बाहेर जाताना किंवा घरी जर असले तर मी खोलगट गळ्याचे आणि अगदीच भरलेले असे झंपर घालायचे. मी जर झंपर घातला त्याच्यामधून माझी मादक जवानी नेहमीच दिसायची. बेंबीच्या खाली साडी घालणं हा तर मला खूपच आवडीचा छंद असायचा. मी घरात जरी काम करत असले कधी कधी तर मी घरी गाऊन घालायचे. भाऊजींनो, माझा नवरा इकडे नाही तर तिकडे सतत कामाला असायचा. तो ड्रायव्हर असल्यामुळे त्याला फिरतीवरची सतत कामे असायची. कधी कधी तर आठवड्यातून एकदा जायचा. मी मात्र आदाशासारखी त्याची वाट पाहत बसायचे. माझं दुःख जाणणारं कोणीच नव्हतं. भाऊजींनो, अजून मला काही मूलबाळ नाही. माझं जसं वय वाढत होतं तशी माझी आग पण वाढत होती. आमचं अगदी शेतात घर आणि कधी काळी शेतात जर एखादा मर्द काही कामासाठी आला तरच, नाही तर इकडे चिटपाखरू कुत्रं पण फिरायचं नाही. आधीच उन्हाळ्यात तर गावात खूपच आपदा व्हायची. पावसाच्या पाण्यावरच कसं तरी आम्ही शेती करायचो, नाहीतर उन्हाळ्यात सगळी रानमाळं अगदीच रिकामी पडायची. तर भाऊजींनो, कधी कधी एवढी आपदा व्हायची की पाण्यासाठी बाहेर जावं लागायचं. तसे माझे सासरे मला काही कमी पडून द्यायचे नाही. ते असेच एका कामाला होते आणि ते आता रिटायर झाले होते, त्यामुळे त्यांची पेन्शन वगैरे आम्हाला भेटायची आणि त्यावरच घर हे बागायचं. मी सांगितलं सासऱ्याला हे आणा तर ते मला नेहमीच आणायचे आणि बाहेरून मला हॉटेलमधनं येताना गावात जर गेले तर मला खायला वगैरे आणायचे. भाऊजींनो, अगदी आम्ही जरी नात्यात वेगळे असलो तरी मी अगदीच त्यांना लाडात बोलायचे आणि घरी टी व्ही बघत ते दिवसभर माझ्यासोबत बसायचे. जनावरं वगैरे होते आणि ते मला शेतातले वगैरे वैरण आणून ते मदत करायचे. एक दिवशी असं संध्याकाळ झाली होती, मला पण काही करमत नव्हतं. माझ्या नवऱ्याशी फोनवर बोलून नवऱ्याने मला खूपच गरम केलं. तो तसाच करायचा, नुसता फोनवरच गरम करायचा, कारण की भाऊजींनो तो ड्रायव्हर असल्यामुळे सतत त्याला फिरतीची कामं आणि घरी यायला काही जमायचं नाही. काम जर नाही केलं तर खाणार काही ना. भाऊजींनो, मला करमत नव्हतं म्हणून म्हटलं चला मी मामांजीशी म्हणजे माझ्या सासऱ्याची गप्पा मारते. आतमध्ये गेले आणि मी दरवाजा उघडला, बघून मी चकित झाले. माझा मामांजी म्हणजे सासरा, त्यांची पॅन्ट खाली होती आणि ते हातात दांडा घेऊन अगदीच ते त्यांचं लांबलचक असलेलं मुसळ हलवत होते. भाऊजींनो, त्यांचा लांबलचक तो दांडा बघून तर मी व्याकुळच झाले. मी पहिल्यांदाच असं कोणत्या तरी परपुरुषाचा आणि एवढा मोठं मुसळ पाहिलं होतं. माझ्या नवऱ्याचा सुद्धा नव्हता, खूपच अकुडा होता. ते बघून तर मी तर चाकाटलेच. भाऊजींनो, मला लग्नाच्या आधीचे दिवस आठवले. एक दिवशी असाच नाही का आमच्या शेजारचा पप्पू त्याच्या बाथरूममध्ये असाच दांडा हलवत होता आणि मी डायरेक्ट गेलते आणि तो चकित झाला. त्यावेळेसच त्यांनी मला ठोकून काढलं होतं. पण सासऱ्या बद्दल मी असा कधी विचारही केला नव्हता. पण त्याच्या तोंडात अगदी माझंच नाव होतं. त्याने डोळे बंद करून तो जरी असं करत असला तरी मी त्याला पाहत होते.
भाऊजींनो, हे बघून तर माझी छकुली पूर्ण पाजरली आणि अगदी तिला हाव सुटली, खूपच खास सुटली. मला वाटलं की आता मी मामाजींकडूनच ठोकून घ्यावं. तसं मी कधी असं विचार कोणाबद्दलही करायचे नाही, कारण की माझं दुःख मी स्वतः सहन करायचे. पण नवरा गेल्यापासून मला हे करणं भागच होतं. शेवटी मी पण बाई आणि मी पण एक स्त्री होते. मला पण काहीतरी भावना होत्या. मला पण कोणाच्या तरी प्रेमाची आणि अगदी उबदार असलेल्या शरीराची गरज होती. भाऊजीनं मी दिसायला कामुक आणि देखणे होते. शेवटी मग मी नाईलाजाने मी आतच गेले आणि म्हटलं मामाजी काय करतेत. तसा माझा सासरा खूपच चास पडला आणि लगेच त्याने पॅन्ट ओढली तर तो म्हटला काही नाही अगं थोडंसं खाजवत होतं. तर मी ते खाजवत होतो. मला समजलेलं, सासरे खूपच सावट होते. मी म्हटलं मामांजी मी बघितले ना तुम्ही काय करत होता ते, लाजू नका. तुमच्या मनात जे काही आहे ते मला बोलून दाखवा, मला पण तेच पाहिजे. तर ते म्हटले हो का नक्कीच ना, नाहीतर तू अगदी रागवशील माझ्या. तर मी म्हटलं नाही मी काय रागवेन मामांजी, मला पण तेच हवं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे तुमचा लोक काही इथेच नसतो आणि तो सतत बाहेर असल्यामुळे माझी पण खूपच थारांबळ उठते. मला पण कोणाचा तरी दांडा घालूनच घ्यायचा. तर ते मला म्हटले की तुझी सासू गेल्यापासून मी खूपच एकटा आहे. मला पण वाटतं माझी बायको असावी आणि मी रोज रात्रभर तिचला कचाकच अशी झळून काढावी. तर मी म्हटलं मामांजी हे बघा, तुमचा पण लोक नसतो म्हणजे बायको नाही आणि मला पण नवरा नसल्यागतच आहे. तुम्ही मला ठोकून माझीच आग का शांत करू नाही. तर त्यांना असं म्हटलं ते चकित झाले आणि म्हटले वा छान आहे ना आयडिया, मला तुझं म्हणणं पटलं. आज बघ तुला मी असंच करतो. मी दरवाजा बंद केला आणि मी मामांजीच्या रूममध्ये आले. बाई ग, ते आता मला घेऊन त्यांच्या असलेल्या खॉटवर बसले. तर ते म्हटले तू माझं मन जाणलंस आणि माझी आग पूर्ण करलीस, याच्याबद्दल मी कसे तुझे आभार मानणो. आजपासून रोज मी तुला अगदीच वेगवेगळ्या प्रकारे ठोकणार आहे, असं म्हटलं. ते माझ्या मांडीवरून हात फिरू लागले. भाऊजीनो मी पण त्यांना पूर्ण साथ देत होते. त्यांचे शेतात काम करून राकट आणि दणकट झालेल्या हाताचा स्पर्श माझ्या अंगावर शहर अन्नासाठी कापी होता. हळूहळू मी पण त्यांच्या असलेल्या पॅन्टमध्ये हात घातला आणि त्यांचा लांबलचक झालेला दांडा मी हातानेच कुरवाळू लागले. तोपर्यंत त्यांनी इकडून ते माझे झंपर चोळायला सुरुवात केली होती. मी मात्र डोळे बंद करून जे होतंय त्याचा आनंद घेत होते. खूप दिवसातून कोणत्या तरी पुरुषाचाच मला स्पर्श झाला होता, त्यामुळे मी अगदी चेतावले होते. मला पण खूपच आनंद भेटत होता. झंपर काढून त्यांनी आता दोन्ही आंबे माझे तोंडात घेतले आणि आळीपाळीने माझे आंबे चुकून काढले. बाई ग, मी तर खूपच खुश झाले होते. त्यांनी मला त्यांच्या असलेल्या खॉटवर आडवं केलं आणि ते माझ्या वर झाले. भाऊजीनो मामांजीवर आणि मी खाले, असा आमचा डाव रंगला. आणि ते मला म्हटले तू माझी खूपच लाडकी सुनबाई आहेस, असं करून ते माझ्या असलेली छकुली रगडू लागले आणि तिला चाटून काढलं. ते ज्यावेळेस असे करत होते त्यावेळेस त्यांची दाढी मला आठवत होती आणि मग मला अजूनच जास्त आनंद भेटत होता. त्यांनी मला चाटून काढलं आणि नंतर ते वर झाले. त्यांचा दांडा आधी मी तोंडात घेतला आणि मी त्याला उतार दिला. ज्यावेळेस त्यांचं मुसळ मी तोंडात घेतलं त्यांना खूपच सुख भेटलं. हळूहळू ते वेगळाच आकार घ्यावं लागले. मी 10-15 मिनटानंतर त्यांना बाहेर काढलं आणि त्यांचं असं कमालीचाच बदल झाले होते. मी म्हटलं तुमचा दांडा आतमध्ये घाला आणि माझी चटणी कोटून टाका. त्यांनी पण तसंच केलं. माझे पाय गळ्यात घेतले आणि कचाकच मला तेल लावूनच ते मला चवू लागले. भाऊजींनो ते असं करत असताना मी अगदी आदर्शासारखी त्यांच्या पुढे पडले होते आणि त्यांना मी ओढत घेते होते. माझा सासराच मला कचाकच जेवण माझी आग शांत करू लागला होता. तेव्हापासून रोज येतो आणि मलाच माझा मामांजी कचाकच जेवण काढतो. वाटली तुम्हाला माझ्या मामांजीची आणि माझी कहाणी.